गणपती बाप्पा मोर्या निसर्गाच्या कुशीत एक सुंदर गाव वसलेले होते त्या गावात गंग्या आणि नावाचे दोन मित्र राहत होते बबण्या हा नावी होता साऱ्या गावाची हजामत करायचा आणि आपण कोणाच्या बापाला भीत नाही अशा ठाटात राहायचा तर गंगू हा शेतकरी होता त्याच्या हाताला खूप बरकत होती त्याच्या हाताला एवढी बरकत होती की त्याने नापीक जमिनीवर नुसते बी जरी टाकले तरी इतके चांगले पीक यायचे की पाहणाऱ्याचे डोळे पांढरे हो गावात पहिले पक्के घर बांधले होते शेताला खेतून रंग्याचे शेत होते त्या शेताच्या मधोमध डेरेदार पिंपळाचे झाड होते त्या झाडावर भूत राहत होते दोन तीन वेळा रंग्याचा आणि भूताचा सामना झाला होता आणि भूताला बघून रंग्या पळून आला होता बऱ्याच वेळा त्याने शेत नांगरण्याचा प्रयत्न केला पण पिंपळाच्या झाडावर भूत बघितलं की तो पळून यायचा मग त्याने विचार केला हे शेत विकून दुसरीकडे शेत घ्यावे मग रंग्याने हे शेत गंग्याला हे सांगून विकले की त्याला शहरात जागा घ्यायची आहे त्यामुळे पैशाची नड आहे गंग्याने सुद्धा आपल्या शेताला खेटून असल्यामुळे ते शेत विकत घेतले दोन चार दिवसांनी गंग्या त्या शेतात गेला त्याने पाहिले की शेताच्या मधोमध असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली खूप सारा केर कचरा साठला आहे मग गंग्याने तेथे भाजी भाकरी खाल्ली थोडा आराम केला आणि फावड्याने पिंपळाच्या झाडाखालचा पानांचा कचरा साफ करण्यास सुरुवात केली कचरा साफ करताना गंग्याला वाटत होते की खूप वर्षे झाले येथे कोणीच आले नाही कारण तेथे खूप सारी झाडं झुडप उगवली होती ती जागा साफ करता करता दोन वाजले आणि अचानक तिथे गंग्याच्या समोर एक भूत येऊन उभे राहिले त्याचे पाय उलटे होते भूत मनातल्या मनात, मनात गंग्या थोडा घाबरला पण लगेच स्वतःला सावरून म्हणाला बर झालं बाबा आलास तू चल मला इथला कचरा साफ करायला मदत कर इथलं काम उरकल की आपण गप्पा मारत बसू तर भूताने स्वतःचे डोळे वाटी एवढे मोठे केले आणि म्हणाला तुझी एवढी हिंमत मला काम करायला सांगतोस भूताने डोळे वाचले म्हणून गंग्याला राग आला आणि त्याने फावडं उचललं आणि भूताला मारायला तो धावला आणि म्हणाला तुझी एवढी हिंमत मला डोळे वाचतोस काय ठाम तुझे डोळेच फोडतो गंगे आपल्याला मारणार आहे हे बघून भूत तिथून पळालं भूत पुढं गंग्या माघ भूत सारखं सारखं माग वळून पाहायचं तर त्याला गंग्या हा त्याच्या पाठी मागे त्याला मारण्यासाठी फावडं हातात घेऊन पळत आहे असं दिसायचं पळून पळून भूत दमलं पण गंग्या काही भूताचा पिछा सोडायला तयार नव्हता भूत म्हणाल आज हा गंग्या काही आपल्याला सोडणार नाही मग त्याने पळटा पळता आपल्या गुरुचं नाव घेतलं आणि नवस केला आज या गंग्यापासून माझा जीव वाचला तर येणाऱ्या अमावस्याच्या रात्री मी माझ्या सर्व साथीदारांना पोट भरून त्यांच्या आवडीचं स्वादिष्ट व्यंजन असलेलं भोजन घालील आणि त्यांना पार्टी देईल हे ते तेथेच थांबला त्याने विचार केला येणाऱ्या रात्री या सगळ्या भूतांचा कायमचा बंदोबस्त करून टाकू म्हणजे इथे कोणी परत येणार नाही मग गंग्या आपल्या घरी गेला तर त्याचा तिथं मित्र बबने हा वडिलांची धाडी कटिंग करायला आला होता बबन्याला बघून गंग्याने विचार केला हा कोणाच्या बापाला घाबरत नाही भूताचा बंदोबस्त करण्यासाठी यालाच बरोबर घेऊन जावं मग गंग्या हा बबण्याला म्हणाला बबण्या पाच दिवसानंतर पार्टी आहे तू पण माझ्याबरोबर चल पण येताना दोन तीन पोटी घेऊन ये पार्टीचं नाव ऐकताच बबण्या खुश होऊन म्हणाला गंग्या कुठे आणि कोणाच्या इथं पार्टी आहे ही दोन तीन पोटी कशाला कुठे गेलो तरी आपल्याला एक दोन किलोच्या वर मिठाई मिळणार नाही मग मी असं करतो एक दोन पिशव्या घेऊन येतो त्यावर गंग्या म्हणाला भूताकड पार्टीला जायचं आहे आणि बबण्या जास्त डोकं चालू नकोस दोन तीन पोटी आण म्हटलं की दोन तीन पोटी आण बबण्या म्हणाला काही पण भूताच्या इथं पार्टी पाच दिवसांनी बबण्या हा गंग्याच्या घरी गेला मग दिवसभर या दोघांनी शेतात काम केले मग गंग्या आणि बबण्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसले सकाळपासून बबन्या हा गंग्याला पार्टीचं सारखं विचारत होता आणि गंग्या त्याला गप्प बस म्हणायचा झाडावर बसून चार पाच तास झाले होते मग वैतागून म्हणाला मला नाही जायचं पार्टीला मी चाललो माझ्या घरी असे म्हणतो जसं झाडावरून खाली उतरू लागला तर त्याला झाडाखाली भूत भूतनी येताना दिसले आता बबण्या हा भीतीने थरथर कापू लागला आणि गंगाजळ जाऊन बडबड करू लागला त्यावर गंग्या म्हणाला तुला तर मी अगोदर सांगितलं होतं की भूताकडे पार्टी आहे म्हणून आणि तू तर कुणाच्या बापाला घाबरत नाही ना मग यावर बबण्या गप्प बसला आणि मनातल्या मनात म्हणाला मनात आई म्हणत होती तेच खरं आहे या गंग्याच्या जास्त नादी लागू नकोस म्हणून नाहीतर एक दिवशी गोत्यात जाशील तिथे अनेक भूतनी नटून ठटून आल्या होत्या एक भूतनी पीठ मळत होती तर काही भूतण्या भाज्या बनवत होत्या तर काही भूतण्या मिठाई बनवत होत्या थोड्याच वेळात नाना प्रकारचे अन्न पदार्थ तयार झाले पिंपळाच्या झाडावर बसलेल्या गंग्या हे सगळं निरखून पाहत होता मिष्टानाच्या वासाने बबण्याच्या तोंडाला पाणी आले आणि अचानक तिथे भूतांचा प्रमुख सरदार आला आणि कडक आवाजात म्हणाला आजी परवानगी न घेता येथे कोणी पार्टी दिली आणि का दिली तेव्हा काय भूते म्हणाली सरदार ही पार्टी मोन्याने दिली आहे मग सरदार मोन्या भूताला म्हणाला मोन्या तू ही पार्टी का दिलीस मला विचारणे गरजेचे समजला नाहीस का तेव्हा मोन्या भूत हात जोडून म्हणाला सरदार मी पिंपळाच्या झाडाखाली आरामात राहत होतो शेताच्या जुन्या मालकाला मी आसपास पण भटकून देत नव्हतो पण शेताचा नवा मालक गंग्या येथे आला आणि साफसफाई करू लागला मी अचानक त्याच्या समोर प्रकट झालो तर तो घाबरला नाही उलट मला साफसफाई कर म्हटला मग मी त्याला भीती दाखवण्यासाठी माझे डोळे वाटी एवढे मोठे वाचले पण घाबरणे तर दूरच राहिले उलट मी डोळे वाचून का पाहिले म्हणून तो मला मारण्यासाठी फावडं घेऊन धावला मी पुढे तो पाठी मागे मग शेवटी त्याच्यापासून जीव वाचवण्यासाठी गुरुचं नाव घेतलं आणि नवस केला आज या गंग्यापासून माझा जीव वाचला तर येणाऱ्या अमावस्याच्या रात्री मी माझ्या सर्व साथीदारांना पोट भरून त्यांच्या आवडीचं स्वादिष्ट भोजन खायला घालील आणि पार्टी देईल तेव्हा कुठे गंग्याने माझा पिचा सोडला म्हणून मी आज पार्टी दिली आहे मोण्या भूताचं बोलणं ऐकून सरदाराला खूप राग आला तो मोठ्याने म्हणाला तू भूतांचं नाव खराब केलंस तू एका माणसाला घाबरू शकला नाहीस वाटी एवढे डोळे मोठे करून गंग्या घाबरला नाही तर टाटा एवढे डोळे मोठे करायचे होते आणि सरदाराने टाटा एवढे डोळे मोठे केले हे डोळे बघून बबण्या भीतीने आणखी थरथर कापू लागला आणि गंग्याला चिकटून बसला आणि म्हणाला गंग्या वाचव रे मला मला बिलकुल भूक नाही सरदार म्हणाला टाटा एवढे डोळे बघून सुद्धा तो घाबरला नसता तर पराती एवढे डोळे मोठे करायचे होते आणि सरदाराने पराती एवढे डोळे मोठे केले हे डोळे बघून बघण्या भीतीने आणखीन थरथर कापू लागला आणि गंग्याच्या मांडीवर जाऊन बसण्याच्या नादात झाडावरून खाली पडू लागला त्यावेळी गंग्या मोठ मोठ्याने बोलू लागला पकड पकड या सरदाराला पहिलं पकड आणि गंग्या झाडाच्या फांद्या गदा गदा, गदा हलवू लागला आणि नेमका बघण्या सरदाराच्या अंगावर जाऊन पडला सरदाराला वाटले की बबण्याने त्यालाच पकडण्यासाठी त्याच्या अंगावर उडी मारली आहे आणि सरदार घाबरला बबन्याला अंगावरच धूर ढकलून सरदाराने धूम ठोकली आता सरदार पळाला म्हणून इतर भूत पण पळून गेली सगळी भूत पळून गेल्यावर गंग्या झाडावरून खाली उतरला बबन्याला थोडंफार लागलं होत तो विवळत होता पण मिठाई पाहून तो आपली वेदना विसरला त्याने खूप मिठाई खाल्ली आणि बाकी सगळं सामान पोत्यात भरलं आणि म्हणाला गंग्या आता तुझ्या बर बरोबर पार्टीला येणार नाही बाबा पण गंग्या फक्त मोठ्याने हसला फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद